नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालो आहोत भिवगडाच्या इथे. मित्रांनो, आज आपण निघालो आहोत भिवगड किल्ल्याच्या इथे. भिवगडला जर तुम्हाला यायचं असेल तर जवळचं रेल्वे स्टेशन आहे कर्जत. कर्जतवरून तुम्हाला यायला लागेल वडप. वडप हे किल्ल्याच्या पायथ्याचं गाव आहे आणि वडप करून खिंडीकडे जाणारी वाट आहे. आपण त्या वाटेवरच होत आता. ही खिंडीवर जाणारी वाट, खिंडीकडे जाणारी वाट चालू झाली आहे. समोर आपल्याला भिवगड किल्ला दिसतोय. साधारणपणे अर्धा तासापर्यंत आपण किल्ल्यापर्यंत पोहोचू. आता आपण सध्या खिंडीच्या वाटेने वरती जातो. बघूया वरती गेल्यावर काय बघायला भेटतंय. ग्रामस्थांकडून जर माहिती घेतली असता वरती फक्त पाण्याची टाकी आहेत, बाकी किल्ल्यावरती जसं शिल्लक काय नाहीये. तरी पण बघू आपल्याला वरती काय किल्ल्यांची औषध दिसत आहे. खिंड पूर्णपणे चढून झालेली आहे आणि आपण आता आलो दोन रस्त्यांच्या इथे. एक रस्ता जातो भीमगडाच्या इथे, तिथे पाटी लावलेली आहे. हा आहे भीमगड. आणि दुसरी रस्ता जातो तो म्हणजे ठाक भैरी. ठाक भैरी म्हणजे ट्रॅकिंगचं एक मोठं मंदिरच म्हणता येईल. पण ठाक भैरीला जायची अजूनपर्यंत माझी हिंमत नाही आहे. त्यामुळे ठाक भैरी आपण नंतर काहीतरी नक्की करू. आधी आपण भीमगडाच्या इथे जाऊ. भीमगड झाला की ठाक भैरीचा विचार तर अजून 2-3 वर्ष लागतील, कारण तेवढी ट्रॅकिंगची सवय अजूनपर्यंत झाली नाही आहे. आणि मेन म्हणजे कोण बरोबर नाही आहे. आता आपण ठाक भैरी करायला पण मागे पुढे पाहिलं नसतं. आता भीमगड तरी करू, ठाक भैरीचा विचार नंतर कधीतरी. चला भीमगडाला सुरुवात करूया. आता आपण डोंगराच्या काठ्याची जाणार रस्ता आहे. तिथपर्यंत आपण आलेलो आहोत. असा कातळ्यातून जाणार रस्ता आहे. तर वरपर्यंत आपण जातोय का ते बघूया. रस्ता असं पाट्या बिट्या इथे लावलेले नाही आहेत. जर तुम्ही दगडांकडे लक्ष दिलं तर खडूने दगडांवरती मार्किंग केलेलं आहे, त्याप्रमाणे तुम्ही वरती जाऊ शकता. आता आपण किल्ल्याच्या माथ्यापर्यंत आलेलो आहोत. आपले जे अवशेष बघायचे झाले ते या साईडला जे असे दगड दिसतात ते कसं रचलेत, ते किल्ल्यासाठी रचलेले असतात. त्याप्रमाणे समोर गेल्यानंतर एक पाठी दिसते. आपण पाठीची जाऊया. वरती पण दिशादर्शक असे खुणं आहेत. वरती पण आपण पहिले पाठीचे जे काय लिहिले ते पहिले बघूया. म्हणजे तुम्हाला ठाक भैरी बघायची असेल तर हा जो मागचा रस्ता जातो हा इकडचा, जी पायवाट तुम्हाला दिसते की ते कळत नाही, पण मला इथून दिसते की पायवाट ठाक भैरीपर्यंत जाते. पण ते खरंच आपण नंतर काहीतरी करू. आता आपण ते पाण्याचं फक्त टाकं असेल, पाण्याचं टाकं बघू. आम्ही वरती परत जाऊ. वरती जाणारा पण जसा रस्ता आहे ते पण आपण बघू. पण पाण्याचं जे टाकं आहे तिथे आलेलो आहोत. फक्त टाकं आहे, पाणी नाही आहे. त्यामुळे पाणी जर तुम्हाला जर किल्ल्यावर येत असाल तर पाणी खालूनच घेऊन या, किंवा घरी येताना बाटली ठेवा. इथे पाणी तर टाकं 5 नंबर बाटली लिहिलेली आहे, बाकीचे नंबर बहुतेक वरती असतील. आता एक काम करू आपण, जो वरती दिशादर्शक खुणा होती तिथे जाऊन बघू. तसं तटबंदी किल्ल्याची पूर्णपणे ढासळलेली आहे, तेव्हा असेल साधारणपणे किल्ला म्हणजे तटबंदी आलीच. आता तटबंदीचे काय अवशेष नाही आहेत. वरती जाऊन बघू आपल्याला अवशेष दिसत आहेत का. तसं गडाचा माता मारा तर हाच वाटतोय. किल्ल्याच्या बाले किल्ल्यावर बहुतेक तरी आलो आहोत, कारण जे अवशेष दिसतात ते बाले किल्ल्याचे. सो मागे आपल्याला ते वडप गाव दिसतंय, खूप आता मागे टाकलंय आपण. आणि हा साधारणपणे बाले किल्ला असावा, कारण अशी बाळेची तटबंदी किंवा अशी तर कोणती तटबंदी इकडे तुम्हाला दिसत असेल. हे बघा तटबंदी आहे, जी बालिकेची तटबंदी आहे तिथे आपण आलो आहोत. आणि इथे राजा शिवछत्रपती परिवार यांच्यातर्फे इथे बोर्ड लावलेलं आहे. आता बघूया पुढे काय अजून आहे. वरती एक पाण्याचं टाकं मला दिसतंय आणि आपला भगवा आहे तिकडे. या तिकडे जाऊन बघू. जरासं वरती चालत आल्यानंतर आपल्याला अजून एक पाण्याचं टाकं दिसतंय. हे एक पाण्याचं टाकं आहे आणि त्यासाठी पाण्याचे खोदीव टाके. पाण्याचं खोदीव टाके पण इथे पाणी आहे. पण पूर्ण शेवाळ आलं त्यामुळे पाणी ते पिणं योग्य नाही आहे. पण इकडे पाणी आहे. इथे चोट्यांचे अवशेष म्हणून इथे पाटी लावलेली आहे. आणि परत इथे भीमगडाची माहिती दिलेली आहे. हे बघा हे सगळं राजा शिवछत्रपती परिवार यांच्यातर्फे करण्यात आलेलं आहे. खरंच एक चांगलं काम त्यांनी इथे केलेलं आहे. ठिकठिकाणी झाडे लावलेली आहेत. एकदम छोटी झाडे आहेत पण ती काही वेळा नक्कीच मोठी होतील आणि इकडचं एक सौंदर्य वाढेल. खरंच अशी कामं हे करतात म्हणून आपले किल्ले जिवंत आहेत आणि श्वास घेतात असं मला वाटतं. मी बरोबर बोललेलो. हा बाले किल्ल्यांचे अवशेष. इथे बाले किल्ला म्हणून इथे पाटी लावली आहे.